नाही ऐका, तुम्ही सुद्धा ऐका सगळे. नाही झालं ना, चुका माझ्या हातूनही झाल्या. झालं चुका, मी सगळ्यांसमोर मान्यही केलं, विचार कोणालाही. हिचं काय, तुला काहीच नाही वाटत आहे? झालं, आज आता सौमित्र बनटी तयार आहे म्हणल्यानंतर उभी राहिली लग्नाला. नाही आणि फक्त हेच नाही, हे माझे स्वतःचे आई बाबा सुद्धा. हे गुरुनाथ, ज्यापुढे एक शब्द बोला ना तर ध्यानात ठेव. काय कराल बाबा, माराल घ्या, मारा मारा मारा. नाही तेवढंच करता ना दरवेळा. हा तुमच्या लाडक्या सुनबाई आहेत ना, त्यांच्याबद्दल जरा बोलू द्या प्लीज. मला माझं मन मोकळं करू द्या ना. बोल बोल. का आता नाही तुला तुझ्या चुका दिसत? नाही वाटत अपराधी? मी तो अपराधी बरोबर, तू नाही. मला एक हे लग्न ठरवताना एकदा एकदा तरी तू त्या अथर्वचा विचार केलास का? नाही ना, गेलीच डायरेक्ट लग्न करायला तयार आहे मी म्हणून. तेव्हा तुझं काहीच नाही चुकलं का? काय चुकलं? काय चुकलंय माझ? काय चुकलंय माझ? सांगा काय गुन्हा केला मी? हो तुमच्यावरती प्रेम केलं हेच चुकलं का माझ? माझं विश्व सोडून नागपूरहून इथे मुंबईत येऊन राहिले तुमच्यासाठी हे चुकलं माझ? माझं शिक्षण, माझं अस्तित्व सगळं तुमच्यासाठी तुमच्यासाठी दिलं हे चुकलं माझ? तुमच्या सुखात चूक मानलं मी, चुकलं का? नाही माझं काय चुकलं सांगू? तुमच्यावरती मी विश्वास ठेवला. तुम्ही सतत चुका करत आला, सतत तुम्हाला माफ केलं हे चुकलं माझं? आणि आता जाब विचारायला येत आहे का साखरपुडा करतेस याच्या बरोबर म्हणून? कुठल्या हक्कानं नवरा म्हणून असं काय केलंय तुम्ही की तुम्ही मला विचारताय? नवरा बायको लग्नामध्ये सप्तपदी करतात, एकमेकांबरोबर ते जेव्हा सात पावलं चालतात ना तेव्हा ते वचनबद्ध होत असतात. मग ते वचन फक्त बायकोनी पाळायचं, नवऱ्यांनी नाही? असं म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते, पण त्या वेळेला त्या पुरुषानं त्या बाईचं अस्तित्व मान्य केलेलं असत. तुम्ही मात्र तुमच्या यशाच्या धुंदीत चालत होता, त्या स्वप्नामध्ये तुम्ही पुढे निघालेला होतात. तुम्हाला याचं भान सुद्धा नव्हतं की मी तुमच्या बरोबर आहे म्हणून. आपला हात कधी सुटला आहे तुम्हाला कळलं देखील नाही. मी मात्र तुमची वाट बघत होते सतत. आपलं नातं, आपलं घर, आपला संसार सगळं सावरण्याचा प्रयत्न करत होते या आशेने की कधीतरी तुम्ही परत याल, कधीतरी तुम्हाला भान येईल की मी आहे तुमच्यासाठी. पण नाही, मी तर तुमच्या गावीही नव्हते, मी तुमच्या शिवाय जगत होते. सतत अपयश येत होत. खचले होते मी आणि त्या वेळेला सौमित्रांनी मला आधार दिला. माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात मला धीर दिला, माझ्या बरोबर उभा राहिला, मला जगायला शिकवलं त्यांनी. तेव्हा मला जाणवलं की तुम्हाला सोबत चालणारी बायको कधीच नको होती. तुम्हाला जर ती नको होती
तर मग आज जाब विचारायला का आलात? हा माणूस ज्यांनी प्रत्येक वेळेला माझा आयुष्य सावरण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही प्रत्येक वेळेला ते माती मोल कसं होईल यासाठी प्रयत्न केले, आताही तुम्ही तेच करायला आलाय आणि मला विचारताय ना? हे सगळं करताना तू अथर्वचा विचार केला होतास का? तुम्ही विचारताय, जेव्हा तो तापानं फणफणत होता तेव्हा तुम्हाला तुमच्या मैत्रिणी बरोबर फिल्म पाहायची होती, त्यात तुम्हाला आनंद मिळत होता, तेच ना तुम्ही? तुम्ही मला आता विचारताय अथर्वचा विचार केला होता का? आता या उलट मी तुम्हाला सांगते, अथर्वनी माझा विचार केला. या आपल्यातल्या भांडणामुळे ना तो खूप मोठा झालाय. मी त्याचे कान भरलेत, माझ्या विरुद्ध त्याच्या मनामध्ये भरवून दिलं, पण तरी सुद्धा त्याला हे कळलं की आपल्या आईचं भलं कशात. म्हणून मी सौमित्रशी लग्न करते, मला त्याचं बालपण त्याला परत द्यायचं. सगळ्या माणसांना फितवलं, तेवढंच काय तुमच्या आई वडिलांना माझ्या बाजूला आणलं, बरोबर आहे? मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा त्यांची सून होते, पण आता सून नाहीये त्यांची, त्यांची मुलगी आहे. आणि हे नातं मी मिळवलं, माझा संसार उद्ध्वस्त झाला, सगळं कोलमडलं होतं तेव्हा आई वडिलांप्रमाणे ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत. आता ते माझे आई वडील आहेत आणि संसार कोलमडलेल्या प्रत्येक बाईला पुन्हा नव्यानं जोडीदार शोधून आपला संसार करण्याचा हक्क आपल्या समाजात आहे. आणि ते मी करणार. का आला तुम्ही आता इथे? शन्यावरती विश्वास नाही? अहो हे काय सांगताय, माझा तुमच्यावरती विश्वास नाही. तुमच्यासारखा स्वार्थी माणूस कुणाचाच नसतो, फक्त स्वतःचा असतो. ना शनायाचा ना राधिकाचा, कुणाचाच नाही. मला माहितीये तुम्ही आता इथे का आलाय. आता माझ्याकडे काम आहे, यश आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, म्हणून केवळ स्वार्थापोटी तुम्ही इथे आलेला आहात. तेव्हा आल्या पावली तुम्ही निघून जा. सौमित्र माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे, आणि त्याचा मला अभिमान. तेव्हा निघा. कळलं का? आता गप गुमान नाही घेतो, निघ. ऐकलं नाहीस काय? चाल निघ इथून. ऐकलंस का? काय आहे तुझी लायकी ते ऐकलंस ना? चल ना, निघ ना, निघ ना, चल. डोळे वर करून जर परत वहिनींकडे पाहिलंस तर तुला सोडणार नाही मी, लक्षात ठेव. चल निघ आता. चला, एक नष्टर संपलं कायमचंच. चला चला सगळे वर चला. Come on, Anand! Oh, chala, chala, chala! Chala, chala, chala! Tujhi, tujhi! Chala, chala, chala! Chala, chala, chala!
मागं पण मी तुला सांगितलं होतं ना, त्याला त्याला आवडतं तसं सगळं कर, त्याच्या आवडीचं कर सगळं म्हणून. तसंच तर केलं ना यार, त्याच्या आवडीचं फूड मागवलं, त्याला तसं सांगितलं. मी छान तयार झाले, नवीन ड्रेस घातला, त्याच्यासाठी छोटं गिफ्ट पण आणलं. खूप प्रेमाने बोलले, खूप प्रेमाने वागले, तरी तो चिडून निघून गेला. यार असं कसं गेला? हा नाही माहिती, मला त्याचं बिहेवियर अजिबात आवडलं नाही. आय हेट गॅट. मला खूप तू जास्त रडली तर मी पण इरिटेट होऊन निघून जाईल. तू नाही म्हणजे काय आहे की खूप तू रडली वगैरे ना, तर मला सुचत नाही ग, जरा सुचू दे. काय झालंय माहितीये का, गॅरीचं ना थोडं घडलंय. म्हणजे आता ती राधिका आहे ना, जरा बिझनेस वुमन वगैरे झाली आहे. तो फोटो बिटो आला ना छापून, तर गॅरी थोडा इम्प्रेस झालाय तिच्यावर, बाकी काही नाही. हा म्हणजे असं मला वाटतंय. मला पटतय ते, पण मी पण त्याला हेच म्हणालो यार. तुम्ही आधी बोललायत म्हणजे तुम्ही आधी भेटलाय? नाही नाही नाही, तू मला फोन केला ना, त्याच्या नंतर मी फोन केला आणि फोनवर बोललो मी. पण यार केडा यार, मी तर काय करू, तू परत गेला राधिकाकडे तर. वेडी आहेस का? तो कशाला जाणार राधिकाकडे? हा आणि आपण कशाला जाऊ देऊ? हा केडा आहे ना, तुझा मित्र आहे ना, आपण त्या गॅरीचा चांगलं ब्रेन वॉश करू, त्याला त्याला इथेच थांबायला लावू. हा तू रडायचं नाही अजिबात. ओके वेलकम. सगळ्यांसमोर इज्जत नाही, काय राहिलीच नाहीये. काय वाजवायचं काय? एंगेजमेंट केली, एंगेजमेंट केली, सगळे टाळ्या वाजव सगळे मिळून. माझ्या समोर एंगेजमेंट केली त्यांनी. सांग ना त्यांना, तू सांगून टाका. थँक्यू भैया. माफ करा बाई, गुरुनाथ इथं आला आणि काही बाई बोलून गेला. अहो काय एवढं वाटून घेता, गुरुनाथ आला त्याच वेळेला समजला की इथं आता काहीतरी तो घडणार आहे. तरी राधिकाने खमकेपणानं उत्तर दिलंच ना. बाबर आता आमची राधिका तुमची झाली. सरिता सरिता वेळ आहे, तुम साखरपुडाच झाला. काळजी करू नका, लग्नानंतरही राधिका तुमची पण राहणार. राधिका सौमित्र, एंगेजमेंट करतायत, एंगेजमेंट एंगेजमेंट करतायत सगळे, नुसते रिंग घालतात. एवढा सेरेमनी करून लाज पण नाही वाटत याला. कॅरी काय गरज होती एवढं ड्रिंक करायची? त्यांना काय गरज होती एंगेजमेंट करायची? रिंग घालतात मला वाईट वाटत म्हणून मुद्दाम असं करतात ते एंगेजमेंट. पर तोंडावर माझ्या दिवस पेपर फेकले त्यांनी. अथर्वला पण मला भेटू नाही देणार आहे. मला ती तसं मला अथर्वला सुद्धा भेटू नाही देणार आहे ती. काय हालत केली आहेस तू? अरे राधिकाने हालत केली आहे माझी. मला म्हणायचं शनाया शनायाच्या बिंडोक शनायाच्या मागे लागले ना म्हणून झालं. तरी काय करू लागल गॅरी, तू झोप बरं आता, आपण उद्या बोलूया. ओके बेबी झोप, चल झोप झोप. गॅरी तू असं ऐकणार नाहीस, आता मला काही करून केड्याला इथे बोलवायलाच पाहिजे. तू असं डिप्रेस होऊन कसं चालेल रे? नाही ना, त्या गुडफॉर नथिंगला दाखवलं मी कोण आहे आणि काय करू शकते, तर मी पण शनाया नाही. ड्रिंक दिस, बरं वाटेल तुला हँगओव्हर उतरत. घे नको. अरे भाई घे घे, किती प्यायलास काल? एकतर एकटा प्यायला म्हणजे एकटाच कशाला गेला तू त्या एंगेजमेंट मध्ये? मला सांगायचं ना, मी आलो तुझ्या बरोबर. नाही म्हणजे उगाच तिकडे जाऊन बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. एकतर तू तिकडे गेलास का? म्हणजे काय ना, आता त्या लोकांशी आपला काही संबंधच नाही ना. ना ती तुझी बायको आहे, ना तुझे आई वडील तुझे आई वडील, आहे की नाही? काय एक्झॅक्टली, मी पण त्याला हेच सांगितलं. पण नाही,
आम्हाला देवडी होऊन तिकडे पिऊन पडायचं होतं ना, डिप्रेस व्हायचं होतं. बेवडा म्हणायचं का तुला? देवडी देवडी देवदास. हा बरोबर आहे. अरे तू गेलाच का? तू मला सांगायचं ना, मी गेलो असतो आणि बँड वाजून आलो असतो त्या एंगेजमेंट मध्ये. नाहीतर काय, एकतर उगाच गेला, सगळ्यांनी तुझा इन्सल्ट केला असणार आणि मग तू घाबरून आलास आणि दारू प्यायलास. काय केड्या, घाबरलो नाही मी कोणाला, फक्त जरास वाईट वाटलं मला. कसलं कसलं वाईट वाटलं? तिची एंगेजमेंट होतीये म्हणून तुला का वाईट वाटतंय? हा प्लीज गॅरी यार, तूच प्लीज यार समजून घे ना जरा. हे बघ, तुझा आणि तिचा आता काही संबंध नाहीये फॉर द 100th टाइम. हो मला माहितीये, परत परत तेच ऐकू नकोस मला. केड्या यार समजाव यार ह्याला. हे असं वागतं का कोणी? काल कसा पडला होता माहितीये रस्त्यावर? हे भाई असं पडायचं नाही, प्यायची पण असं पडायचं नाही. म्हणजे असं असं करायचं नाही हा. तू काय करतोय यार? आपला आपलं आपलं काय ठरलं होतं, 300 crore कंपनी आपण ताब्यात घ्यायची, बरोबर आहे की नाही? हा अरे किती इन्सल्ट केला त्या लोकांनी तुझा, आपल्याला बदला घ्यायचा आहे बदला. बरोबर बोलतोय खेडी. हे बघ गॅरी, तिने एंगेजमेंट केली आहे आणि तीच आपल्या रस्त्यातनं आता बाजूला झालीये, त्यामुळे तू प्लीज असं घाबरू नकोस यार. अरे हा, आपण अजून 50% मालक आहोत ना. म्हणजे शनया 50% मालकीण आहे ना तिकडे त्या राधिका मसाल्यामध्ये, आहे की नाही? त्यामुळे आपण कंपनी ताब्यात घेऊ शकतो. काय बरोबर बोलतोय. हे बघ, राधिका आपलं काहीही वाकडं करू शकत नाही, आपल्याकडे अजूनही तेवढे राईट्स आहेत, मी मालक आहे कंपनीची. राधिका तुला इतक्या सहज सूट मिळू शकत नाही, तू माझ्या जखमेवर मीठ चोळलायस ना. नाही, मी तुला असा सोडणार नाहीये.